दिसते? रात्रीच्या निरभ्र आकाशात अनेक चांदण्या दिसतात आणि त्या पृथ्वीपासून खूप दूरवर आहेत. काही चांदण्या मोठ्या व ठळक दिसतात, तर काही चांदण्या लहान व अंधुक दिसतात. आपण चांदण्याकडे जरा निरखून जर पाहिलं तर बऱ्याचशा चांदण्या लुकलुकताना दिसतात, पण काही चांदण्या लुकलुकत नाहीत. ओके, आता आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात. चंद्र सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत, म्हणून त्यांचा गोल आकार आपल्याला सहज आपण पाहू शकतो. या शिवाय इतर तारे ग्रह हे देखील आपण पाहू शकतो, आणि हे सर्व काय आहेत तर खगोलीय वस्तू आहेत. ठीक आहे, हा शालेय अभ्यासक्रमातलं हे 5वीचं पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळं आपण 5वीच्या विद्यार्थ्यांच्या बुद्धीला झेपेल या पद्धतीने आपण पुढे जातोय. आणि अभ्यासक्रमात अभ्यास करत असताना राज्यसेवेपासून ते सरळ सेवेपर्यंत, त्यामध्ये PSI STI ASO असू द्या, राज्यसेवेच्या परीक्षा असू द्या किंवा सरळ सेवेच्या परीक्षा असू द्या, जिल्हा निवड समितीच्या सगळ्या पेपर्समध्ये हे प्रश्न आपल्याला येत असतात. त्यामुळे अगदी बेसिक लेवलला जाऊन अगदी सामान्य विद्यार्थ्यासारखं आपल्याला हे शिकायचंय, आणि त्यांनी जसं सांगितलं त्या सूचना आपल्याला पाळायच्यात. आणि यानंतर ज्या वेळेस आपण हे सगळे सगळे जे हे शालेय पुस्तक आपण अभ्यासू, इतिहासाचे असतील, भूगोलाचे असतील, विज्ञानाचे असतील, हे सगळे पुस्तक आपण ज्यावेळेस अभ्यासू त्यावेळेस मात्र आपल्याला इतर प्रकाशनाच्या पुस्तकाकडे हात घालून अभ्यास करायचा आहे, आणि या वर्षी कुठल्याही परिस्थितीमध्ये पास व्हायचं आहे. ओके, आता पहा, साधारणतः एका आठवड्याच्या कालांतराने किंवा एका आठवड्याच्या अंतराने 2 वेळा आकाशाचे निरीक्षण करा, आणि हे निरीक्षण रात्रीच्या वेळी खालील मुद्द्यांच्या आधारे करायचं आहे. जसं की खगोलीय वस्तूचे रंग आहेत, त्याचे आकार आहेत, त्याच्या प्रकाशाची प्रखरता आहे, त्याचं लुकलुकणं आहे, त्याच्या स्थानातील बदल आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर दोन्ही निरीक्षणांच्या वेळी चंद्राच्या प्रकाशित भागाचे चित्र काढायचंय, आणि या चंद्राच्या प्रकाशित म्हणजे हा चंद्राचा जो प्रकाशित भाग आहे रोज कसा कसा बदलत जातो हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि आकाशाचं निरीक्षण करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन कमी प्रकाशात, कमी मोकळी जाग्यात आणि निरभ्र आकाश असेल अशा ठिकाणी बसायचं आहे, जेणेकरून आपल्याला आकाशाचं संपूर्ण निरीक्षण व्यवस्थितरित्या करता येईल. ठीक आहे, आता बघा, तारे हा काय भाग आहे, तर ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो. तारे स्वयंप्रकाशित असतात. सूर्य हा एक तारा आहे. ओके, सूर्य हा काय आहे, तारा आहे. इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्या आपल्यापासून जवळ आहे, आणि म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो. त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसात चांदण्या दिसत नाहीत. ओके, स्क्रीनवरती तुम्हाला सूर्य दिसतोय पहा. ओके, त्याच्या खाली आपल्याला बघायचंय ग्रह. पहा आता, ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात, आणि ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो याच्यावर प्रश्न आलेला आहे. वारंवार प्रश्न येत आहेत, त्याच्यामुळे याच्याकडे थोडस फोकस करा. ओके, ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो, आणि ग्रह स्वतःभोवती फिरतात, आणि फिरता फिरता ताऱ्याभोवती देखील फिरतात. ओके, त्यानंतर सूर्यमाला, आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे. सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो, ती सूर्याभोवती फिरते, आणि त्याला पृथ्वीचं परिभ्रमण असं म्हणतात. ह्या बेसिक बेसिक संकल्पना आहेत. परिभ्रमण कशाला म्हणायचं, परिवलन कशाला म्हणायचं, हे आता आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. तर परिभ्रमण कशाला म्हणतात, तर पृथ्वी जी आहे, पृथ्वी हा एक ग्रह आहे, आणि सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो, ती सूर्याभोवती फिरते, आणि सूर्याभोवतीचं जे फिरणं आहे त्याला परिभ्रमण म्हणतात. पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहेत. त्यामध्ये बुध आहे, शुक्र आहे, मंगळ आहे, गुरु आहे, शनी आहे, युरेनस आहे, नेपच्यून आहे, अशी त्यांची नावं आहेत. ओके, आणि हिचं चित्र दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती की कृत्रिम उपग्रहाने टिपलेलं हे पृथ्वीचं छायाचित्र आहे. पुढच्या टप्प्याकडे जाऊयात. आता पहा, हे जे चित्र दिसतंय तुम्हाला सूर्यमालेच्या आकृतीचं, केवळ हे म्हणजे पृथ्वीचे उपग्रह दाखवलेले आहेत, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. बाकी पृथ्वी व्यतिरिक्त उपग्रह दाखवलेले नाहीयेत. आणि ही जी आकृती आहे ही कायम तुम्ही लक्षात ठेवायची आहे. याच्यावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, प्रश्न विचारण्याची पद्धत आहे. ठीक आहे, आता सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो. त्या मार्गाला
त्या त्या ग्रहाची कक्षा म्हणतात. सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात आणि सूर्यमालेत ग्रहाबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होत असतो. ओके, त्यानंतर सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू कोणत्या कोणत्या आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. आता उपग्रह जे आहेत, बघा, काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात, त्यांना उपग्रह म्हणतात. आणि उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळतो. रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो, तो स्वतः भोवती फिरता फिरता पृथ्वीभोवतीही फिरतो, म्हणून त्याला आपण पृथ्वीचा उपग्रह म्हणतो. आता सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत आणि ग्रह आपापल्या उपग्रहासह सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात. क्लिअर झालं? ओके, आता हे तर चित्र दिसतंय बघा, पौर्णिमेच्या दिवशी दिसणारे चंद्राचे स्वरूप, त्याच्याकडे थोडस लक्ष द्या. आणि चंद्र कशा पद्धतीनं का दिसतो याच्यावरही थोडासा विचार करा. आता बटुग्रह आहे, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत, त्यांना आपण बटुग्रह म्हणतो. आणि याप्रमाणे प्रामुख्याने प्लूटो सारख्या खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. बटुग्रह स्वतःभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात आणि बटुग्रहांना स्वतःची अशी कक्षा असते. त्यानंतर आपल्याला बघायचं लघुग्रह. मंगळ व गुरु या ग्रहाच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा असतो आणि हा पट्टा, या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात. लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करत असतात. ओके, सूर्याच्या तुलनेत सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच लहान आहेत. चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असून सुद्धा आपल्याला तो मोठा दिसतो. खाली आपल्याला सूर्यमालेतील म्हणजे सूर्यमालेची आकृती दिलेली आहे आणि त्यात मध्यभागी सूर्य आणि त्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या खगोलीय वस्तू व त्यांच्या कक्षा दाखवलेल्या आहेत. सूर्यमालेतील ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह यांचा देखील समावेश होताना दिसतो. ठीक आहे, आता सूर्यमालेच्या चित्राचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर सूर्यमालेच्या चित्राचं निरीक्षण करून तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं इथं देता येतात. तर सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? बघा, सूर्य आहे आणि सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता? तर तुम्हाला इथं चित्रामध्ये सूर्याच्या जवळचा ग्रह बुध दिसतो आहे. ओके, त्यानंतर सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे? पृथ्वी ही सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे? तर तुम्हाला पृथ्वी ही सूर्यापासून कितव्या स्थानावर दिसते पहा. पहिल्यांदा बुध आहे, पुन्हा शुक्र आहे, त्यानंतर पृथ्वी आहे. ओके, म्हणजे पृथ्वी कितव्या स्थानावर आहे? बुध, शुक्र आणि तिसऱ्या स्थानावर पृथ्वी आहे. हे दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय. पृथ्वी व बुध यांच्या दरम्यानचा ग्रह कोणता? पृथ्वी आणि बुध यांच्या दरम्यानचा ग्रह शुक्र आहे असं आपण इथं चित्र पाहून सांगू शकतो. ओके, त्यानंतर मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या बाहेर असणाऱ्या ग्रहांची नावे क्रमाने सांगायची आहेत. मंगळ ग्रहाच्या बाहेर असणारे म्हणजे आता मंगळापासून बाहेर असणारे जे ग्रह आहेत, जसं की आपण इथं बघितलं, आता पृथ्वी झाल्यानंतर चंद्र आहे आणि मग मंगळ आहे, त्यानंतर लघुग्रह आहेत. त्या लघुग्रहामध्ये बघा, गुरु आहे, शनी आहे, त्यानंतर युरेनस आहे, नेपच्यून आहे, प्लूटो आहे, ही ते काय आहेत? क्रमाने ती ग्रह आहेत. आणि सूर्यापासून सर्वात दूरवरचा ग्रह कोणता? तर सूर्यापासून सर्वात दूरवरचा ग्रह तुम्ही पाहू शकता, तर कोणता आहे तो सूर्यापासून? तो प्लूटो आहे. ओके, आता गुरुत्वाकर्षण ही एक संकल्पना समजून घ्यायची आहे. खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची जी शक्ती असते या शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती असं म्हणतात. आणि सूर्याभोवती ग्रहावर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती, तसेच ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती आणि यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह हे सूर्यमालेतील ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेत परिभ्रमण करत असतात. आणि याच पद्धतीला उपग्रहही ग्रहांभोवती परिभ्रमण करतात. ओके, त्यानंतर आता काही तुम्ही काही गोष्टी या म्हणजे तुम्ही त्याचं निरीक्षण केलेलं आहे. झाडावरून गळलेली पाने, फुले, फळे ही खाली पडतात. डोंगरावरून सुटे झालेले खडक खाली घसरून जातात आणि आकाशातून येणारा पाऊस खाली पडतो. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच राहतात
आणि एखादी वस्तू जोरात वर फेकली की ती शेवटी जमिनीवरच येऊन पडते. ओके, आता अवकाशाच्या बाबतीत ग्रह तारे यांच्या दरम्यान असणारी रिकामी जागा म्हणजे अवकाश, यालाच अंतराळ असे देखील म्हटले जाते. आता पृथ्वीपासून दूर आकाशात दिसणाऱ्या खगोलीय वस्तूंविषयी मानवाला नेहमीच कुतूहल राहिलेला आहे, आपल्यालाही आहे, ठीक आहे. त्यासंबंधी संशोधन करण्यासाठी तेथपर्यंत जायला पाहिजे असं त्याला वाटायचं, आणि पृथ्वीवरून एखादी वस्तू आकाशात पाठविण्यासाठी त्याला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते, आणि त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रास अवकाश प्रक्षेपण तंत्र असं म्हणतात. ओके, आता चांद्रयान जे आहे ते बघा. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मार्फत चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी यान सोडले होते. चांद्रयान 1 या नावाने ही मोहीम ओळखली जाते, आणि मंगळयान हा भारताचा आणखी एक महत्वाचा उपक्रम आहे. हा उपक्रम मॉम MOM म्हणजेच मार्स ऑर्बिट मिशन या नावाने प्रसिद्ध आहे, आणि 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगळयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले, आणि हे यान मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत 24 सप्टेंबर 2014 रोजी प्रस्थापित झाले. पहिल्याच प्रयत्नात इस्रोने हे यश प्राप्त केले आहे, आणि भारताची ही दोन्ही याने मानवविरहित आहेत. चंद्र व मंगळाच्या सखोल अभ्यासासाठी ही याने पाठवलेली आहेत. तुम्हाला इथं चित्रामध्ये दोन्ही यानांची इथं चित्र तुम्हाला दिसत आहेत. ओके, आता त्यानंतर पुढचा टप्पा आहे. दिवाळीच्या फटाक्यामध्ये रॉकेट नावाचा एक फटाका असतो, आणि त्याचा विस्फोट पदार्थ ठासून म्हणजे त्याचा त्यात विस्फोटक पदार्थ ठासून भरलेले असतात. त्याचे झपाट्याने ज्वलन होऊन खूप ऊर्जा निर्माण होते, आणि रॉकेटच्या रचनेमुळे फटाका ठराविक दिशेत वेगाने ढकलला जातो. ओके, त्यानंतर अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणांचा म्हणजेच रॉकेटचा उपयोग करतात. रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणावर इंधन जाळले जाते, आणि त्यामुळे 1000 टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते. 20व्या शतकात जगातील काही देशांनी अवकाश प्रक्षेपण तसेच अवकाशयानासंबंधीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. शेकडो अवकाशयाने अंतराळात पाठवली आहेत, आणि आपला देश अवकाश प्रक्षेपण तंत्राच्या विकासासाठी सिद्ध झालेला प्रसिद्ध आहे. काही अवकाशयाने कायमची अंतराळातच राहतात, काही पृथ्वीवर परत येतात, तर काही दुसऱ्या ग्रहावर किंवा उपग्रहावर उतरली जातात, आणि काही मोहिमांमध्ये वैज्ञानिक सुद्धा अवकाशयानातून जातात, त्यांना आपण अंतराळवीर असं म्हणतो. भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा 1984 साली अवकाशात जाणारे ते पहिले भारतीय अंतराळवीर होत. इस्रो व सोव्हिएत इंटरकॉस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्यांनी 8 दिवस वास्तव्य केले, आणि अवकाशात भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना सारे जहां से अच्छा हिंदोस्तान हमारा हा संदेश पाठवला. आता लक्षात घ्या, कृत्रिम उपग्रह आपल्याला सुनीता विल्यम्स विषयी सुद्धा या ठिकाणी माहिती तुम्हाला घ्यायची आहे, ठीक आहे, आणि त्या सुनीता विल्यम्स विषयीची माहिती तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाका, ठीक आहे. त्यानंतर कृत्रिम उपग्रह मित्रांनो, शेती पर्यावरणाचे निरीक्षण, हवामान अंदाज, नकाशे म्हणजे नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे व संदेश वहन करण्यासाठी कृत्रिम उपग्रह वापरतात, आणि या पृथ्वी भोवती एक परिभ्रमण कक्षेत ते स्थापित केले जातात. कृत्रिम उपग्रह अनेक वर्षांपासून पृथ्वी भोवती फिरत असतात किंवा फिरत ठेवता येतात, लक्षात घ्या. ओके, पृथ्वीसारखी सजीव सृष्टी असलेला एकही ग्रह अवकाशात संशोधकांना अद्याप आढळलेला नाहीये, आणि त्यामुळे आपली पृथ्वी हा एक अनमोल ग्रह आहे, आणि पृथ्वीवरील पर्यावरणाची कोणत्याही कारणाने होणारी हानी सजीव सृष्टीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणार आहे, ठीक आहे. आणि मग आजच्या पाठामध्ये आपण काय काय शिकलो, तर सूर्य हा तारा आहे, ठळक मुद्दे आहेत हे कायमस्वरूपी तुम्हाला लक्षात घ्यायचे. सूर्यमालेतील इतर ग्रह खगोलीय वस्तूंना सूर्यापासून प्रकाश मिळतो. सूर्य व त्यांच्या भोवती परिभ्रमण करणारी पृथ्वी इतर 7 ग्रह उपग्रह बटुग्रह आणि लघुग्रह यांना एकत्रितपणे सूर्यमाला असं म्हणतात. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवरच राहतात, आणि अवकाश भ्रमण करण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावे लागते,
त्यासाठी अग्निबाणाचे तंत्रज्ञान वापरतात. विद्यार्थी मित्रांनो, हा आपण आज अशा पद्धतीने हा पाठ अभ्यासलेला आहे. स्वाध्यायामध्ये जे जे प्रश्न आहेत त्या त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. आणि या चॅनलला तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, त्यानंतर बाजूला सबस्क्राईब करायचं आहे, आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून मी ज्या ज्या वेळेस असे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन डायरेक्ट तुम्हाला येईल आणि तुम्हाला अनलिमिटेड शिकता येईल. ओके, आता याच्या पुढचा एक ही एक सिरियल सुरू केलेली आहे, त्यामुळे या सिरियलला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. संपूर्ण भूगोल या सिरियलमध्ये 5वी पासून ते 10वी पर्यंतची शालेय अभ्यासक्रमाची सर्व पुस्तकं आपण टप्प्याटप्प्याने अभ्यासणार आहोत, त्यामुळे लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकनला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू. आजच्या या लेक्चर्समध्ये आपण इथंच थांबूयात. हॅव अ नाईस डे. थँक्यू. टेक केअर.